नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हॅक्सिनचे रजिस्टर त्याचबरोबर सर्टिफिकेट कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरनं डाउनलोड करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर कायम असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो आणि त्यातून तुमची शिकण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपल्या मोबाईलमधील इंटरनेट वेब ब्राउझरमध्ये www.cowin.gov.in/home असे टाईप करावे आणि सर्च करा. याची लिंक तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. सर्च केल्यानंतर कोविनची वेबसाईट तुम्हाला समोर दिसत असल्याप्रमाणे ओपन होईल. या वेबसाईटवरती 3 आडव्या रेषा दिसतात, त्यावर तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर रजिस्टर ऑब्लिक सिन इन युअर सेल्फ असे एक बार दिसेल, यावर तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका आणि खाली गेट OTP या बटणावर क्लिक करा. सिस्टीम आता तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP पाठवेल. तो OTP या नवीन पेजवर या ठिकाणी टाकायचा आहे. खाली व्हेरीफाय आणि प्रोसीड यावर काय करायचं, क्लिक करायचं. आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये रजिस्टर मेंबर या बटणावर प्रेस करायचं आहे. या बटणावर प्रेस केल्यानंतर रजिस्टर फॉर व्हॅक्सिनेशन हा फॉर्म ओपन होईल. यामध्ये फोटो ID प्रूफ यावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये त्या लिस्टमध्ये तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक यामधील तुम्हाला आवडणारा तुमचा कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. आता खाली तुम्ही वरती जे डॉक्युमेंट निवडले आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी निवडलेल्या डॉक्युमेंट वर जसे नाव आहे तसे पाहून टाकावे. यानंतर तुमचे जेंडर वर क्लिक करा आणि शेवटी तुमचे तिथे जेंडर निवडायचे आहे. शेवटी तुमचे जन्मवर्ष या ठिकाणी टाकायचे आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर व्यवस्थित तपासून पाहायचे आहे व खाली दिसत असलेले रजिस्टर या बटणावर काय करायचे, क्लिक करायचं आहे. यानंतर अकाउंटवर डिटेल्स, अकाउंट डिटेल्स नावाचे एक पेज ओपन होईल. तेथे तुमचे नाव, तुमचे जन्मवर्ष, तुम्ही निवडलेले फोटो ID आणि या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स ID दिला जाईल. त्याचबरोबर पहिला डोस घेण्यासाठी शेड्यूल यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार शेड्यूल तुम्ही डोसचे निवडू शकता. त्याचबरोबर खाली दिसत असलेले ॲड मेंबर्स या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमच्या इतर कुटुंबातील व्यक्तींची माहिती कोविन वॅक्सिनसाठी भरू शकता. शेवटी वरती लॉगआउटच्या बटणावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इन पेजमधून बाहेर पडणार. आता मित्रांनो, आपण पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला आहे पण आपल्याला सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते आता आपण पाहायचं आहे. परत एकदा मित्रांनो, तुम्ही कोविनच्या वेबसाईट ओपन करायची. ओपन केल्यानंतर वरती 3 रेषा आडव्या दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर रजिस्टर या बटणावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली गेट OTP यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली दिसत असलेले व्हेरीफाय अँड प्रोसीड यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर दिसत असलेला विंडो ओपन होईल. यामध्ये तुमची माहिती आणि या ठिकाणी पहिला डोस घेतल्यासमोर सर्टिफिकेट नावाचे बटन आहे, त्यावर तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं. आणि क्लिक केल्यानंतर म्हणजे ते डाउनलोड होईल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये. त्याचबरोबर खाली दुसऱ्या डोसचे तारीख व शेड्यूल तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता.
अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या वॅक्सिन कोविन वॅक्सिनचे रजिस्टर आणि रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही त्याचे सर्टिफिकेट अशा पद्धतीनं निवडू किंवा डाउनलोड करू शकता। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न अडचण किंवा अन्य विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अधिक माहिती होण्यासाठी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। शेवटी अशी आशा नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद। जय भारत।